आपण करणार आहोत उपवासासाठी राजगिरा पिठाचा गोड शिरा, आणि आपल्याला शाबू बगर खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज आपण ही रेसिपी करणार आहोत। आपण इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। साधारण 1 वाटी पीठ घ्यायचं आहे राजगिऱ्याचं। माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता लालसर आपण मस्त भाजून घेतलेला आहे, याला याच कढईमध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे साधारण 1 वाटी। जर आपला 1 वाटी रवा असेल तर 1 वाटी दूध घ्यायचं आहे, मी अंदाजेच घेतलेला आहे। साधारण 2 ते 3 चमचे आपण साखर घेऊ, बदाम आणि काजूचे तुकडे, आपण याच्यामध्ये मनुके पण टाकू शकतो। आता हे पीठ आपण थोडं थोडं करून हटवून घेऊया। उपवासाच्या दिवसामध्ये नवरात्रामध्ये समजा आपल्याला 9 दिवस प्रश्न पडतो दररोज काय करायचं, तर आपण 1 दिवस या पिठाचा शिरा, उपमा, थालीपीठ, डोसा बरंच काही करता येतं। तर मग हा तुम्हाला शिरा आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, घंटी या चिन्हावरती क्लिक करा। आपण या शिऱ्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।